नमस्कार, आमचे फॅमिली डॉक्टर या माझ्या मराठ चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मी तुमचा हेल्थ ॲडवायझर डॉक्टर योगेश माणिक. आजचा व्हिडिओचा विषय आहे व्हेरिकोज व्हेन्स. काही लोक यांना स्पायडर व्हेन्स म्हणतात किंवा काही लोक यांना ब्ल्यू व्हेन्ससुद्धा म्हणतात. तर व्हेरिकोज व्हेन्सवर यूट्यूबवर खूप व्हिडिओ आहेत, पण त्यांनी प्रत्येकानं असे डिटेलमध्ये ट्रीटमेंट सांगितलेलं नाही. एक दोन ट्रीटमेंट सांगितलेत, पण ॲडव्हान्स ट्रीटमेंट सांगितलेलं नाही. आज मी तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्सबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. कोणकोणत्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या, ॲडव्हान्स ट्रीटमेंट पण मी सांगणार आहे, आणि त्याच्याबरोबर व्हेरिकोज व्हेन्सचं कारण आणि लक्षण. तर चला व्हिडिओ चालू करूया. आता आपण व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणं बघूया. लक्षणं काय काय आहेत, व्हेरिकोज व्हेन्सचा आजार पूर्णतः डेव्हलप झाल्यानंतर कोणकोणती लक्षणं दिसतात ते बघूया. पहिलं म्हणजे पाय. पायामध्ये कसं असतं, आपल्या ज्या शिरा असतात, शिरा त्या फुगतात, व्हेन्स फुगतात, अशा पायाच्या शिरा फुगतात, एवढ्या जाड होतात आणि नागमोडीवर वळणाच्या होतात. फुगलेल्या शिरा अशा नागमोडी वळणाच्या आपल्याला पायावर दिसतात आणि त्या निळ्या कलरच्या होतात, निळ्या रंगाच्या होतात. जसं पायावर आपल्या निळ्या रेगा कोणी ओढलेल्या आहेत, सुजलेलं आहे ते पाय असं दिसतं. त्याच्याबरोबर एखाद्या वेळेला जर पायाला जखम झाली तर ती जखम लवकर भरून होत नाही, कारण तिथं सर्क्युलेशन व्यवस्थित नसतं. जखम झाल्यानंतर ब्लड लगेच थांबलं पाहिजे, पण तसं होत नाही, ब्लडला क्लॉटिंगला वेळ लागतो. व्हेरिकोज व्हेन्स सुरुवात झाली आताशी व्हायला किंवा होणार आहेत अशा कंडिशनला काय काय लक्षणं असतात, म्हणजे व्हेरिकोज व्हेनची सुरुवात व्हायच्या वेळची किंवा त्याच्या जरा अगोदरची लक्षणं कोणकोणती आहेत, तर ती बघूया. पहिलं म्हणजे पाय भारी होतो, हेवी लेग्स, पाय खूप जड होतो. आपण चालताना आपल्याला असं जाणवतं की पायाला कोणतरी वजन बांधले, चालताना त्रास होतो, चालताना असं पाय वडत चालायला लागतं असं वाटतं. मसल क्रॅम्प होतो, मसल क्रॅम्प कारण सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे जे पायाचे गोळे असतात, पायाच्या गोळे चढतात, थोडे चालल्यानंतर दुखायला लागतात, चालल्यानंतर थांबायला लागतं, कंटिन्यू असं चालू शकत नाही, चालल्यानंतर थांबायचं, थांबत चालायचं, तर ते चालणं होतं. कंटिन्यू चालल्यानंतर पायाचं गोळे खूपच दुखतात, पाय असं सुजतात, बऱ्यापैकी सूज येते, सारखी पायावर अशी सूज येते. खास करून अँकल स्वेलिंग असतं. अँकल स्वेलिंग म्हणजे घोटा जो असतो आपला, घोटाच्या साईडने जास्त सूज चढते. व्हेरिकोज व्हेन्स, ब्ल्यू व्हेन्स, याचं कारण काय काय बघूया. सगळ्यात महत्वाचं कारण काय असतं, तर हेरिडिटरी कारण असतं, म्हणजे अनुवंशिक कारण असतं. हे लेडीजमध्ये जास्त जाणवतं, लेडीजमध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे माणसांच्या पेक्षा. म्हणजे कसं, आजीकडून मुलीला, मुलीकडून नातीला, अशा पद्धतीनं ते चालू जातं. म्हणजे एका फॅमिलीजमध्ये जर ते असेल तर ते तसंच त्या फॅमिलीमध्ये चालू राहतं. त्याच्यानंतर आहे प्रेग्नन्सीमध्ये. प्रेग्नन्सीमध्ये व्हेरिकोज व्हेन्स व्हायची शक्यता जास्त असते. त्याच्याबरोबर ओबेसिटीमध्ये वजन वाढणं, वजन वाढलं असेल, चरबी जास्त शरीरामध्ये साठली असेल, वजन कमी होत नसेल, तर ह्या कंडिशनला सुद्धा व्हेरिकोज व्हेन्स होतो. त्याच्यानंतर जर पायाला जखम झाली असेल, एखाद्या वेळेला कोणता ऍक्सिडेंट झाला, पायाला जखम झाली असेल, तर त्या जखमेनंतर सुद्धा व्हेरिकोज व्हेन्स होतात. काही काही जणांना दारू प्यायची सवय जास्त असते, दारू खूप पितात. दारू खूप पिल्यामुळे कसं होतं, नसा वीक होतात, शरीराच्या व्हेन्स ज्या असतात त्या वीक होत जातात आणि ते व्हेरिकोज व्हेन्स होतो. आणि ह्याच्यानंतरचं महत्वाचं कारण म्हणजे जॉब असतो एखाद्याचा, कसला, उभं राहण्याचा. कंटिन्यू जर उभं राहण्याचा जॉब असेल, ज्या माणसाला जास्तीत जास्त वेळ उभं राहून काम करावं लागत असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा हा व्हेरिकोज व्हेन्सचा आजार होतो. म्हणजे कसं, टेलर असतील, कंडक्टर असतील, ज्यांना उभं राहून करायचं काम असलं, किंवा दुसरे काय काय असतील, उभा राहून ज्याचं जॉब आहे, त्यांना हे सगळं व्हायचं शक्यता जास्त असते. आता आपण व्हेरिकोज व्हेन्सची ट्रीटमेंट बघूया. काय काय ट्रीटमेंट, किती ट्रीटमेंट मार्केटमध्ये आता अवेलेबल आहेत ह्याच्यासाठी ते बघूया. व्हेरिकोज व्हेन्सच्या ट्रीटमेंटसाठी दोन प्रकार असतात, पहिली म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह आणि दुसरी सर्जिकल. आपण आता कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट बघूया. कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये कसं असतं, इलॅस्टिक स्टॉकिंग असतं, लेग इलिव्हेशन असतं, क्रेप बँडेज असतं. लेग इलिव्हेशन म्हणजे काय, तर रात्री झोपताना पाय असा वर करून झोपायचं. कसं करायचं, झोपताना पायाखाली 2-3 तक्क्या घ्यायचे, तक्क्या किंवा उशी तुम्ही घेऊ शकता. कंटिन्यू झोपताना ते पाय असा त्या तक्क्यांच्या वरच राहिला पाहिजे, उशांच्या वर राहिला पाहिजे, पाय वर असा राहिला पाहिजे, म्हणजे ती व्हेरिकोज व्हेन्स कमी होतात. त्याच्यानंतर इलॅस्टिक स्टॉकिंग असतं, म्हणजे असं मांडीपर्यंत एक इलॅस्टिकचं तयार केलेलं असतं, स्टॉकिंग म्हणजे कापड म्हणा, त्यामध्ये ताण असतो, त्यामध्ये कसं असतं, पायाला फिट्ट असं दाबून धरतं, त्यामुळं सपोर्ट होतो व्हेन्सला. ते असं घालायचं असतं दोन्ही पायाला, जसं आपण सॉक्स घालतो तसं ते मांडीपर्यंत घालायला येतं. काय काय डॉक्टर काय करतात की 6 इंचा जे क्रेप बँडेज मिळतं,
साईंचे क्रेप बँडेज असं पायाला पूर्ण गुंडाळतात, पाठ खाली पडून वरपर्यंत असं मांडीपर्यंत गुंडाळून ठेवतात. इलेस्टिक स्टॉकिंग म्हणा किंवा क्रेप बँडेज म्हणा, हे दिवसभर म्हणजे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत वापरायचं असतं. आणि रात्री झोपताना ते काढून ठेवायचं आणि लेग इलिव्हेशन करून झोपायचं. नॉर्मल जर असेल, जास्त व्हेरिगोज वेन झाली नसतील, तर ह्यानं 1-3 महिन्यात चांगला फरक पडतो. आता आपण सर्जिकल ट्रीटमेंट बघूया. सर्जिकल ट्रीटमेंटमध्ये काय आहे? पहिली ट्रीटमेंट आहे स्ट्रिपिंग. स्ट्रिपिंग स्ट्रिपिंग ह्या ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं? तर सगळ्यात मोठी वेन असते पायाची सेफेनस वेन. पायापासून पाकटाचे पासून वरपर्यंत रक्त वहन करण्याचे ते काम करते. मोठी वेन असते सेफेनस वेन, ती जास्त अशी करली होते आणि खूप मोठी दिसते. तर स्ट्रिपिंगमध्ये काय करतात, तर ती पूर्ण वेनच कट करून काढून टाकतात आणि जो बाकीचा ब्लड सप्लाय असतो तो दुसऱ्या साईडच्या व्हेन्समधून अनास्टोमोसिसमधून होतो. दुसरं सर्जिकल ट्रीटमेंट आहे ॲम्ब्युलेटरी फ्लेबेक्टॉमी. ॲम्ब्युलेटरी फ्लेबेक्टॉमी ह्यामध्ये काय केलं जातं, तर 10-10 सेंटीमीटरचे साधारणतः ग्रुप केले जातात. समजा सेफेनस वेन असेल, ग्रेट सेफेनस वेन असेल ती, त्या व्हेनचे 10 सेंटीमीटरच्या ग्रुपवर 2-3 सेंटीमीटरचा भाग त्या सेफेनस वेनचा काढून टाकला जातो आणि राहिलेला जो तोंड असते ते असं जोडलं जातं. म्हणजे दर 10 सेंटीमीटर नंतर 2-3 सेंटीमीटरचा सेफेनस वेनचा भाग जो व्हेरिकोज वेन झालेले आहे त्याला ते कट करून ते परत त्याचं एंड जे असेल ते बांधले जातात. त्याच्यामुळे काय होतं, तर जी अशी करली झालेली वेन असते ती अशी स्ट्रेट होते, व्यवस्थित होते. त्याच्यानंतरची ट्रीटमेंट आहे तिसरी स्क्लेरोथेरपी. स्क्लेरोथेरपी ह्यामध्ये काय केलं जातं, तर स्क्लेरोजिंग एजंट असतात ते व्हेन मध्ये असे इंजेक्ट केले जातात. म्हणजे एक निडल घेतली जाते, सिरिंज घेतली जाते, त्यात स्क्लेरोजिंग एजंट घेतले जातात आणि दर 4-5 सेंटीमीटर अंतरानंतर व्हेरिकोज व्हेन्स मध्ये ते असे निडलने असे सोडले जातात, मार्किंग करून सगळीकडे पूर्ण जेवढे जेवढे व्हेरिकोज व्हेन्स आहेत त्यात ते सोडले जातात. स्क्लेरोजिंग एजंटनं काय होतं, तर ती फुगलेली जी व्हेन असते ती बारीक होते आणि स्ट्रेट होते आणि व्हेरिकोज व्हेनची समस्या कमी होते. चौथा आहे इंट्राव्हिनस थर्मल ऑब्लेशन. इंट्राव्हिनस थर्मल ऑब्लेशन ह्यामध्ये काय केलं जातं, तर व्हेन्समध्ये नसांच्या मध्ये जे असते शिरांच्या मध्ये गरमी केली जाते तयार, म्हणजे हीट तयार केली जाते. हीट तयार केल्यानंतर काय होतं, त्या हीटच्या माध्यमातून काय होतं, तर त्या शिरांना नसांना शक्ती दिली जाते, ते बारीक होतात, आकुंचन पावतात आणि जे करली झालेले असतात असे ते स्ट्रेट होतात. तर थर्मल ऑब्लेशनसाठी काय काय वापरलं जातं, तर ह्याचे 3 प्रकार आहेत. पहिले म्हणजे लेझर ट्रीटमेंट वापरली जाते. दुसरं म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह एजंट वापरले जातात. तिसरी म्हणजे स्टीम वॉटरची जी स्टीम तयार होते. तर ह्या 3 प्रकारापासून थर्मल ऑब्लेशन केलं जातं. आता फायनल कन्क्लुजनकडे वळूया आपण. कन्क्लुजन, ट्रीटमेंट सगळ्यात कोणती बेस्ट आहे? जर तुमची आताशी सुरुवात झाली असेल व्हेरिकोज वेनची, नुसतं थोडंसं दिसत असतील, तर लगेच ट्रीटमेंट केली पाहिजे. लगेच ट्रीटमेंट केली तर ह्या आजाराला आवर घालू शकतो. कसा, जसं मी पहिलं सांगितलं की लेग इलिव्हेशन त्याच्यानंतर हे बांधणं, क्रेप बँडेज बांधणं आणि इलॅस्टिक स्टॉकिंग्स क्रेप बँडेज आणि लेग इलिव्हेशन, ह्याच्यामुळं कसं होतं, हे जर 3 महिने कंटिन्यू केलं तर बऱ्यापैकी म्हणजे 99% सुरुवात जर झाली असेल व्हेरिकोज वेनची, आत्ताशा जर दिसायला लागलेले असतील, तर ते चांगलं आणि चांगलं कमी येतं. जर खूप दिवस खूप वर्षापासून तुम्हाला व्हेरिकोज वेन्स असतील, खूप मोठ्या मोठ्या असतील, खूप निळ्या निळ्या पाय असं दिसत असतील, तर त्याला सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट कोणते आहे? तर सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे स्टीम थर्मल ऑब्लेशन. स्टीम वॉटरची जी स्टीम असते तिनं थर्मल ऑब्लेशन केलं जातं, त्याच्यामुळे ते शिरा बारीक होतात आणि त्याला ताकद येते आणि तो त्या स्ट्रेट होतात. ह्याचं कसं आहे, ह्याचं ड्युरेशन सुद्धा खूप, म्हणजे फरक खूप वर्ष पडतो, 4-5 वर्ष पडतो. आणि जर ते पथ्य पाळली, उभा जास्त वेळ राहिलं नाही, जास्त चाललं नाही, अशा जर कंडिशनला जर तुम्ही पथ्य वगैरे पाळत राहिला, तर ते 4-5 वर्षाच्या पेक्षा पुढे सुद्धा ह्याचा खूप वर्ष इफेक्ट राहतो. आणि ह्याचा साईड इफेक्ट थोडक्यात नाही म्हणले तरी चालतील, म्हणजे ते सगळ्यात सेफ आहे. 2 नंबरला चांगली कोणती थेरपी आहे, तर स्क्लेरोथेरपी 2 नंबरला चांगली आहे. फक्त कसं आहे, त्याचं ड्युरेशन ऑफ ऍक्शन जरा कमी आहे, 2-3 वर्षानंतर रिकरन्स व्हायची शक्यता असते. तरी सुद्धा तुम्ही जर पथ्य पाळली तर ह्याचं जे ड्युरेशन ऑफ ऍक्शन आपण वाढवू शकतो. ही पण थेरपी बऱ्यापैकी सेफ आहे. ह्या दोन्ही थेरपीकडे गेलं पाहिजे माणसांनी, स्टीम ऑब्लेशन आणि त्याच्यानंतर स्क्लेरोथेरपी. ह्यानं जर फरक पडत नसेल तर
ज्या दुसऱ्या आहेत, म्हणजे कुठलं लेझर ट्रीटमेंट आहे किंवा रेडिओ ऍक्टिव्ह एजंट आहेत ह्याच्याकडे गेलं तर चालतंय, हे सुद्धा करू शकतात, हे सुद्धा बऱ्यापैकी इफेक्टिव्ह आहेत. पण ज्या दुसऱ्या ट्रीटमेंट आहेत, कुठल्या जे मी तुम्हाला सांगितलं अँब्युलेटरी फ्लेबेक्टॉमी आणि स्ट्रिपिंग आणि अँब्युलेटरी फ्लेबेक्टॉमी ह्या दोन ट्रीटमेंटकडे न जाईल तेवढंच चांगलं आहे. कारण ह्या दोन ट्रीटमेंट न करावेत असा माझा सल्ला आहे. का? तर त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स व्हायची जास्त शक्यता असते, खूप खूप कॉम्प्लिकेशन्स होतात आणि ह्याच्यानंतर सुद्धा साईड इफेक्ट व्हायची शक्यता खूप जास्त असते आणि त्याचं ड्युरेशन ऑफ ॲक्शन सुद्धा कमी आहे, म्हणजे खूप दिवस फरक पडत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णतः ट्रीटमेंटची माहिती दिली व्हेरिकोज वेनची. मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे फॅमिली डॉक्टर या माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.